नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला व्यायाम न करताही वजन कमी करण्याच्या काही 10-12 टिप्स सांगणार आहे. अगदी खात्रीपूर्वक सांगते, या 10-12 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर व्यायाम न करताही तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि वाढणार सुद्धा नाही. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग सुरू करूया. पहिली टिप अशी आहे की 2 जेवणामध्ये काहीही खायचं नाही, म्हणजे अगदी समोर आलं चॉकलेट, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, कुठलीही गोष्ट, सुका मेवा, सटरफटर खाणं, चिप्स खाणं हे पूर्णपणे बंद करायचं आहे. कारण आपल्या शरीराची जी गरज आहे, अन्नाची जी गरज आहे, ऊर्जेची जी गरज आहे, ही आपल्या 2 जेवणामध्ये भागली जाते. जर तुम्ही मध्ये मध्ये एक्स्ट्रा गोष्टी खाल्ल्या तर मग एक्स्ट्रा कॅलरी शरीरामध्ये जातात आणि त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं आणि हीच चरबी फॅटच्या स्वरूपात तुमच्या शरीरात साठून राहते आणि मग ती पोट लोंबलेलं दिसतं किंवा डबल चिन दिसते, तुमच्या हातांवर चरबी दिसते. म्हणूनच 2 जेवणामध्ये बिलकुल मध्येही काही खायचं नाही. एकदा जेवायचं आणि त्यानंतर रात्री जेवायचं, बास इतकंच. आता दुसरी महत्त्वपूर्ण टिप म्हणजे जेवणानंतर गोड खाणं. बऱ्याच जणांना जेवणानंतर स्वीट्स खायला आवडतं किंवा दिवसभरातही अधूनमधून स्वीट्सचे क्रेविंग्ज होतात. तर आता हे जर स्वीट्स तुम्ही खाल्लं तर काय होतं, याच्यामध्ये विटॅमिन्स, साखरेमध्ये विटॅमिन्स बिलकुलच नसतात, परंतु कॅलरीज खूप प्रमाणात असतात आणि मग या कॅलरीज तुमच्या शरीरात चरबीच्या स्वरूपात साठून राहतात. तसंच आपल्या शरीराला जे गोड लागतं, जी साखर लागते, ही कार्बोहायड्रेट्समध्ये, जे अगदी तुमच्या चपातीमधून किंवा तुम्ही जी फळं खाता त्यामधून तुमच्या साखरेची जी गरज असते ती पूर्ण होते. त्यामुळे एक्स्ट्रा स्वीट्स तुम्ही जेव्हा खाता, तेव्हा जेव्हा तुमच्या समोर स्वीट्स येतं तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या, हे तुमच्या चरबीमध्ये रूपांतरित होणार आहे. त्यामुळे या कॅलरीज तुम्ही खात राहता आणि तितका वापर आपला नाही आहे, व्यायाम नाही आहे, बैठं काम आहे. त्यामुळे अशा लोकांनी स्वीट्स पूर्णपणे बंद करायचं आहे, कारण स्वीट्स खाल्लं तर तुमचं वजन वाढणार आहे आणि आरोग्याला नुकसान होणार आहे. आता तिसरी महत्त्वपूर्ण टिप अशी आहे की स्वतःला ॲक्टिव ठेवा. म्हणजे असं नाही की फक्त व्यायामामध्ये ॲक्टिव ठेवा, व्यायाम न करताही अगदी घरगुती कामं किंवा काही आणायला जाणं, मुलांना खेळवणं, ॲक्टिव ठेवा. सतत ॲक्टिव राहिल्याने देखील तुमच्या कॅलरीज बर्न होतात आणि तुम्हाला कळतही नाही, नकळतपणे तुमचं वजन देखील नियंत्रित राहतं. जर तुम्ही बसून राहिलात तर कॅलरीज तशाच साठून राहतील आणि मग त्याचं रूपांतर चरबीमध्ये होणार आहे. चौथी साधी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण टिप आहे, ती म्हणजे पुरेसं शरीराला हवं तेवढं पाणी प्या. गरजेपेक्षा कमी पाणी प्यायल्यामुळे शरीराचं पाचन तंत्र बिघडतं आणि अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे देखील मग तुमचं वजन वाढतं, नियंत्रणात राहत नाही. म्हणून गरजेपुरतं पुरेस पाणी तुम्ही दररोज प्या, याच्यामुळे देखील तुमचं वजन नियंत्रणात राहील. पाचवी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे चरबीयुक्त पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवा. आता याच्यामध्ये कुठले पदार्थ येतात तर मांस, मटण, अंडी, ज्याच्यातून तुम्हाला खूप प्रोटीन्स मिळतात असे पदार्थ आणि जे चरबीयुक्त आहेत अशा पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवा. तसंच तळलेले जे पदार्थ, म्हणजे पाऊस पडला की भजी खा, वडापाव खा, अशा गोष्टींपासून देखील स्वतःला दूर ठेवा. कारण तुम्ही व्यायाम नाही करत आहात आणि या पदार्थांमधून एक्स्ट्रा कॅलरीज, नको असलेल्या कॅलरीज या शरीरामध्ये जातात आणि मग शरीर त्याला स्टोअर करून ठेवतं. म्हणून हे जे चरबीयुक्त पदार्थ आहेत ना, ते जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुमच्यासाठी योग्य नाहीत. म्हणून चरबीयुक्त पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवा. सहावी तितकीच महत्त्वपूर्ण टिप म्हणजे कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम पूर्णपणे बंद करा. कोल्ड्रिंकसारखे उच्च कार्बोनेटेड जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये साखर भरपूर प्रमाणात असते आणि या साखरेमुळे आपलं वजन हमखास वाढतं. तसेच कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम हे थंड असतात, त्यामुळे आपली पचनसंस्था जी आहे त्याच्यावर देखील गंभीर परिणाम होतात. कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीममुळे आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि मग पचनसंस्था बिघडते. त्यामुळे कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम पूर्णपणे तुम्हाला बंद करायचं आहे, तरच तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं. तसेच कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीममुळे गॅस्ट्रोइंटेस्टिनल प्रॉब्लेम्स होतात आणि ॲसिडिटी देखील वाढते, शरीराचा pH बिघडतो, शरीरामध्ये आम्लता वाढते. मुलांमध्ये देखील कोल्ड्रिंक्समुळे डायबिटीस होण्याची उदाहरणं आढळून आलेली आहेत. म्हणूनच कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम वजन वाढायच्या प्रक्रियेमध्ये सहाय्यभूत ठरतात आणि वजन तुम्हाला वाढवू द्यायचं नसेल, मधुमेह होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल
तर नक्कीच कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम तुम्हाला पूर्णपणे बंद करावे लागतील. आता मित्रमैत्रिणींनो, पुढची अतिशय महत्त्वपूर्ण टीप आहे बरं का, आणि ही खूप प्रभावीसुद्धा आहे. ती म्हणजे जेवताना तुम्ही जेवणाचं जे ताट वापरता ते छोटं घ्या, आणि जेवणाची पद्धत कशी असली पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगते. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हे भली मोठी ताटं असतात आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जिन्नस आपल्याला मिळतात आणि ते आपण अगदी चवीने खातो. तर असं करायचं नाही आहे. ताटाचा आकार जर छोटा असेल तर ते लवकर भरेल, आणि जेव्हा तुम्ही हे छोटं ताट पूर्ण संपवता त्यावेळेला तुम्ही भरपेट जेवलायत असा सिग्नल मेंदूला जातो आणि तुम्हाला जेवल्याचं समाधान देखील मिळतं. आणि एक्स्ट्रा नको असलेल्या ज्या कॅलरीज आहे, ज्या तुम्ही भजी पापड लोणची या गोष्टींमधून तुमच्या शरीरामध्ये जातात, त्यापासून देखील तुम्ही वाचणार आहात. आता तुम्ही सपोज कुठे गेला, सवाष्णी जेवणाला गेला किंवा कुठल्या कार्यक्रमात गेला, पार्टीमध्ये गेला, आणि तिथे भलं मोठं ताट तुम्हाला वाढलेलं आहे आणि तुम्हाला अजूनही खूप खाण्याचा आग्रह केला जातो आणि तुम्हाला तो मान वाटतो आणि तुम्ही ते समोरच्याचं मन मोडू नये म्हणून तुम्हीसुद्धा घेता आणि खाण्याचा प्रयत्न करता. परंतु असा बिलकुल करू नका. आग्रह करणाऱ्याने सुद्धा करूच नये, पण जरी तुम्ही ते घेतलं तरीसुद्धा अगदी ते वाया गेलं तरी चालेल, परंतु ते खाऊन तुमच्या शरीराचं नुकसान करू नका. आणि कुणी देत आहे म्हणून घेऊच नका, त्यांना नम्रपणे सांगा की मला आत्ता नको आहे, माझं पोट भरलंय. त्यामुळे जेवणाची जी पद्धत आहे, अगदी घरी असताना सुद्धा तुम्हाला जेवढी भूक आहे ना तेवढंच ताटात घ्या. परत परत ताटात पदार्थ घेण्याची सवय तुम्ही लावू नका. यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज तुमच्या शरीरात जाणार नाही आणि तुमचं वजन देखील वाढणार नाही. आठवी आणि तितकीच महत्त्वपूर्ण टीप तुम्हाला सांगते, हाय कॅलरी फूड खाण्यापेक्षा लो कॅलरीज फूड खा. आता या लो कॅलरीज फूड्सविषयी तुम्हाला माहिती असणं देखील गरजेचं आहे, आणि माहिती नसेल तर तुम्ही इंटरनेटवरून ही माहिती काढू शकता. तर लो कॅलरीज फूड म्हणजे कुठले फूड, तर याच्यामध्ये भाजीपाला, गाजर, काकडी, टोमॅटो, मोड आलेले कडधान्य जसं की मटकी, या गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट करा. त्याचप्रमाणे घरी बनवलेलं आणि लोणी संपूर्ण काढलेलं ताक देखील तुमच्यासाठी हितकर आहे आणि याच्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही. तर लो कॅलरीज फूड ग्रुप्स कुठले आहेत, ज्याच्यातून आपल्या विटॅमिन्सच्या गरजा देखील पूर्ण होतील आणि एक्स्ट्रा कॅलरीज आपल्या शरीरात जाणार नाही, हे अन्नपदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. आता पुढचं महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे बरं का मित्रांनो, आपण बऱ्याचदा हॉटेलमध्ये जेव्हा जातो ना तेव्हा सुरुवातीला 4-5 पदार्थ ऑर्डर करतो आणि मग आपल्याला माहिती नसतं की त्या हॉटेलमध्ये किती प्रमाणात, किती क्वांटिटीमध्ये ती भाजी किंवा किती मोठा तो पराठा असेल किंवा नान किंवा रोटी असेल हे आपल्याला माहिती नसतं. आणि आपण सुरुवातीलाच अगदी सूप, स्टार्टर्स, आणि मग स्टार्टर्ससुद्धा खूप जास्त प्रमाणात असतात, भाजी, रोटी, पुढे भात, वरण सगळं ऑर्डर करून टाकतो आणि मग इथेच गडबड होते. खूप सारे अन्नपदार्थ आपल्या टेबलवर येतात आणि मग आपण पैसे खूप भरलेले असतात, मग आपण ते खाण्याचा प्रयत्न करतो, मग इथे कुठेतरी गडबड होते. म्हणूनच जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो ना तेव्हा स्टार्टर्स खरंच हवे असतील तरच ऑर्डर करा, किंवा फक्त 2 पदार्थ म्हणजे भाजी, चपाती किंवा नान पराठा हे तुम्ही सुरुवातीला ऑर्डर करा. भाजी पराठा संपल्यानंतर तुम्हाला जितकी भूक आहे त्याप्रमाणे 3रा आणि 4था पदार्थ म्हणजे तुम्हाला भात आणि दाल तडका किंवा भात वरण या गोष्टी, दाल खिचडी, जे काही मागवायचं आहे ते भुकेप्रमाणे ऑर्डर करा. यामुळे काय होईल, तुमचे अन्नपदार्थ वाया जाणार नाही, पैसे वाया गेल्याचं गिल्ट तुम्हाला येणार नाही, आणि अगदीच थोडंफार राहिलं तर तुम्ही पार्सल घेऊ शकता, वाटेमध्ये एखाद्या गरिबाला देऊ शकता किंवा हॉटेल मॅनेजमेंटलाच ते विल्हेवाट लावायला सांगू शकता. त्यामुळे हॉटेलमध्ये जेव्हा तुम्ही जाता ना तर अगदी अधाशासारखे खूप सारे पदार्थ टेबलवर ऑर्डर करू नका आणि ही गोष्ट कटाक्षाने पाळा. म्हणजे हॉटेलमध्ये जरी तुम्ही गेला तरी वजन वाढण्याचा काही प्रश्न येणार नाही, भुकेप्रमाणे आणि गरजे एवढंच तिथेसुद्धा तुम्ही खाऊ शकता. व्यायाम न करताही वजन वाढतं आहे याचं हे एक छुपं कारण असू शकतं. दिवसाला प्रमाणापेक्षा चहा कॉफी जर तुम्ही पीत असाल ना मित्रांनो तरी देखील तुमचं वजन वाढणार आहे, कारण चहा कॉफीमधली जी विषद्रव्य आहे ते तुमच्या शरीरातील पाचनतंत्र बिघडवतात आणि तुम्ही खाल्लेलं अन्न तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित शोषलं जात नाही आणि त्यामुळे आहे तसंच ते बाहेर पडतं किंवा शरीरामध्ये विषद्रव्यांच्या स्वरूपात साठून राहतं. म्हणून चहा कॉफी भरपूर पीत असाल तर हे देखील तुमच्यासाठी घातक आहे, वजन वाढायच्या प्रक्रियेत सहाय्यभूत आहे. म्हणून चहा कॉफी तुम्हाला तुर्तास पूर्णपणे बंद करायचं आहे, कारण चहा कॉफीमुळे एक्स्ट्रा दूध आणि साखर
ही गोष्ट देखील शरीरामध्ये जाते आणि मग यामुळे वजन नक्कीच वाढणार आहे. पुढची महत्त्वपूर्ण टिप अशी आहे की बेकरीचे पदार्थ तुम्हाला पूर्णपणे बंद करायचे आहे. सकाळी उठल्या उठल्या चहाबरोबर टोस्ट खाणं, बिस्किट खाणं, दिवसभरात केक खाणं, पेस्ट्रीज खाणं किंवा पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ खाणं हे तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं आहे. कारण मैद्याच्या पदार्थांमुळे, ईस्ट असलेल्या पदार्थांमुळे तुमचं वजन वाढणार आहे. म्हणून बेकरीचे पदार्थ तुम्हाला पूर्णपणे बंद करायचे आहे. मित्रांनो, पुढची अतिशय महत्त्वपूर्ण टीप आहे ती म्हणजे तुमचं वजन व्यायाम न करता कमी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला दारू पूर्णपणे बंद करायची आहे. कारण दारूमध्ये एम्प्टी कॅलरीज म्हणजे ड्राय कॅलरीज असतात ज्याच्यामधून पोषण, नरिशमेंट काहीच मिळत नाही आणि या ड्राय कॅलरीज शरीरामध्ये साठून राहतात. म्हणून दारूमुळे नक्कीच तुमचं वजन खूप जास्त वाढणार आहे. आणि म्हणूनच वजन वाढू नये असं तुम्हाला वाटत असेल आणि व्यायामही करायचा नाही आहे तर मग इथं तुम्हाला दारू पूर्णपणे सोडावी लागणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण टिप सांगते ती आहे तेलासंदर्भात. भाज्यांमध्ये तेल अतिशय कमी प्रमाणात वापरा. अगदी तेलविरहित भाज्या शक्य असतील तर त्या तुम्ही खाऊ शकता. चपातीला, पोळीला तेल कमी लावा, फुलक्यांना तेलतूप कमी लावा. वजन वाढू नये असं तुम्हाला वाटत असेल तर एखादा पदार्थ तुम्ही तेलामध्ये जर तळला आहे तर परत परत त्याच तेलामध्ये खूप सारे पदार्थ तळू नका आणि रिपिटेटिव्ह प्रोसेसने तळलेले पदार्थ तर बिलकुल खाऊ नका. म्हणजे बाहेरचे जे वडापाव, समोसा हे जे तळलेले पदार्थ आहे हे तुम्हाला पूर्णपणे बंद करावे लागतील. तर एक महत्त्वपूर्ण टिप तुम्हाला सांगते, रोज रोज सकाळ संध्याकाळ गव्हाच्या चपात्या, रोट्या आणि फुलके खाण्यापेक्षा ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्याचा देखील तुमच्या आहारात समावेश करा. यांचे भाकरी, पराठे तुमच्या आहारात ठेवा. यामुळे देखील फायबर्स व्यवस्थित गेल्यामुळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स गेल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहणार आहे. आता या सगळ्या एवढ्या ज्या टिप्स आहेत ना, या फॉलो केल्या तर मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगते की तुमचं वजन व्यायाम न करताही वाढणार नाही. परंतु या नियमांमध्ये जर तुम्हाला थोडी शिथिलता हवी असेल, थोडंसे तुम्हाला एन्जॉय करायचं असेल या गोष्टी, तर मग तुम्हाला व्यायामाशिवाय पर्याय नाही. म्हणून आठवड्यातून एक दिवस जरी तुम्ही चीट मील ठेवलं, म्हणजे तुम्हाला वाटेल ते किंवा हवं तेवढं तुम्ही खाल्लं तर चालेल, परंतु मग त्या जोडीला व्यायामाची गरज आहे. म्हणजे अगदी आठवड्यातनं एकदा जरी खायचं असेल तर व्यायाम तुम्हाला करावा लागेल. आशा करते ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.